महत्त्वाची बातमी आपण बघतोय. आज रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर मुंबईत आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पहाटेपासूनच सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. वाहतुकीवर याचा परिणाम झालाय. रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सध्या मंदावलेली आहे. मध्य रेल्वे हार्बर मार्ग तसंच पश्चिम मार्गावर देखील या सगळ्या पावसाचा परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात, मुंबईमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ठाण्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पालघरला देखील आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईला येलो अलर्ट आहे. रत्नागिरीला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर सिंधुदुर्गला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर पुण्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरला देखील आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. साताराला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईत सायन परिसरात देखील पहाटेपासून सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आणि मुंबईत सायन परिसरातही पहाटेपासून पावसाची बॅटिंग सुरू असल्यानंच सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. ही दृश्य आपण बघतोय सायन परिसरातली आहेत. अक्षय मणकणी माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात. अक्षय. सुमित, आपण पाहू शकतो की आज पहाटेपासूनच संपूर्ण मुंबई उपनगरामध्ये पावसाची दमदार हजेरी जी आहे ती लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सायन, चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी या संपूर्ण उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच पहाटेपासून पावसाची संततधार जी आहे ती मोठ्या प्रमाणात बरसताना पाहायला मिळतोय. याचा परिणाम जो आहे तो रेल्वे वाहतुकीवरती झालेला आहे आणि रेल्वे वाहतूक जी आहे ती उशिराने सध्या सुरू असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय. परंतु रस्ते वाहतुकीत आतापर्यंत तरी कोणताही अडथळा आलेला नाही. सध्या आपण सायन महामार्गावरती आहोत. जो रस्ता जो आहे तो एकीकडे टाऊनच्या परिसरात जातो आणि दुसरीकडे ठाण्याच्या परिसराला जातो. या सध्या रस्त्यावरती कोणत्याही प्रकारचं वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला सध्या पाहायला मिळत नाही. गांधी मार्केटमध्ये सध्या तरी पहाटे संपूर्ण पाणी भरती जी आहे ती झालेली होती. परंतु आता सध्या तिथे कोणत्याही प्रकारची संपूर्ण पाणी भरलेली स्थिती जी आहे ती सध्या उद्भवलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. असाच जर काही काळ पाऊस मुंबईमध्ये सातत्याने बरसत राहिला उपनगरांमध्ये तर मुंबईमधल्या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास जी आहे ती सुरुवात होईल. सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर सायन परिसरातील ईस्टर्न एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मिळते. मात्र मुसळधार पाऊस सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे. मात्र ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती. तर ही काही दृश्य आपण बघतोय मुंबईतले आहेत. एका बाजूला दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. रुळावर देखील पाणी साचलेले आहे. मात्र याचा परिणाम तितकासा सेवेवर झालेला नाही आहे. मध्य रेल्वे केवळ 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत्या. पश्चिम रेल्वे 5 मिनिटांना उशिरानं धावत्या. मात्र रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे. तर मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसानं जोर धरलेला आहे. मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसलेला आहे. मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत असल्याची माहिती मिळते. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सध्या उशिरानं धावतात. तर पश्चिम रेल्वे 5 मिनिटं उशिरानं सुरू असल्याची माहिती आहे. हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक देखील 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावते. मुंबईची जीवनवाहिनी आपण बघतो उशिरानं सध्या सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना हाल सहन करावे लागतात. विशाल पाटील माझे सहकारी आपल्यासोबत थेट दादरमधून जोडले गेलेत. विशाल. सुमित, सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. याचा परिणाम आता रेल्वे वाहतुकीवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. मुंबईची लाईफलाईन म्हणून रेल्वे वाहतुकीला ओळखलं जातं. मात्र मध्य रेल्वे ही जवळपास 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावते. त्यासोबत पश्चिम रेल्वे जी आहे ही सुद्धा आता 5 ते 10 मिनिटं उशिरा धावताना आपल्याला पाहायला मिळते. हार्बर लाईन्सवरती सुद्धा अशाच पद्धतीनं लोकल जे आहेत त्या उशिरा धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादर स्थानकावरची जर दृश्य आपण पाहायला गेलं तर अशा पद्धतीनं रेल्वे ट्रॅकवरती जे आहेत हे पाणी साचायला आता सुरुवात झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं अनेक स्थानकांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. याचाच परिणाम हा रेल्वे वाहतुकीवरती होताना पाहायला मिळते. दादर रेल्वे स्थानकाच्यावरची पटरी जर आपण पाहायला गेलं तर या पटरीवरती आता मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागलेलं आहे. त्यामुळे मुंबईतील या मुसळधार पावसाचा परिणाम हा लांब पल्ल्याच्या ज्या
रेल्वे आहेत याच्यावरती सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे मुंबईत ज्या पद्धतीनं सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीसोबत आता मुंबईची लाईफलाईन रेल्वे वाहतुकीवर सुद्धा होताना पाहायला मिळतोय. कारण का रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुंबईकर जे आहेत हे प्रवास करत असतात. सकाळच्या सत्रात आपण जर पाहायला गेलं तर मुंबईकरांची एक गडबड असते की वेळेत कार्यालयांमध्ये पोहोचणं आणि त्याच्यासाठीच एक धडपड जी आहे ही मुंबईकरांची असते. मात्र सकाळपासून ज्या पद्धतीनं पाऊस मुंबईत पडतोय हा पाऊस पाहता रेल्वे वाहतूक जी आहे ही काहीशी विस्कळीत झाली असं आपण म्हणू शकतो. कारण का जवळपास मध्य रेल्वे ही 10 ते 15 मिनिटं उशिरा धावताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अशाच पद्धतीचा परिणाम नक्कीच तर आपण हे दृश्य रेल्वे सुद्धा परिसरामध्ये पाणी सध्या साचण्यास सुरुवात झालेली आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबईला बसलेला आहे आणि त्यामुळे मुंबईची रेल्वे वाहतूक रस्ते वाहतूक मंदावलेली आहे. थेट जाणार आहोत आपण आता दादर ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये देखील माझे सहकारी सुनील जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेत. सुनील, सध्या ठाण्यातली काय स्थिती आहे? तर मुंबई आणि उपनगरामध्ये आज मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच रस्ते वाहतूक रेल्वे वाहतूक मंदावलेली आहे. सुनील जाधव माझे सहकारी थेट आपल्यासोबत ठाण्यामधून जोडले गेलेत. सुनील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, सध्या ठाण्यातली काय स्थिती आहे? अगदी बरोबर आहे, आपण पाहू शकतो. मी सध्या उभा आहे ठाणा स्टेशनवरती आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी पहाटे कामाला जाणारे जे चाकरमाने त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर दररोजप्रमाणे आज देखील 10 ते 15 मिनटं मध्य रेल्वे ही विस्कळीत आहे. कल्याणवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते 10 ते 15 मिनटं उशिराने धावत आहेत. एकंदरीत पहाटेच्या वेळेला पुणे व त्याचबरोबर नाशिक या परिसरातून लांबपल्ले ज्या गाड्या आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी येण्यासाठी येतात आणि त्यावेळेला सिग्नल मिळत नसल्याने मध्य रेल्वे जी आहे कसारा आणि कर्जत या ठिकाणावरून येणाऱ्या सुटणाऱ्या ज्या लोकल ट्रेन आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणाऱ्या गाड्या लोकल ट्रेन आहेत ते 10 ते 15 मिनटं उशिराने धावतात. त्याचमुळे या ठिकाणी मध्य रेल्वे विस्कळीत आहेत, लोकल ट्रेन उशिरा आहेत. आताही आपण पाहू शकतो की 7:33 ही ट्रेन आहे छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणार ती 7:45 झालेत. यानंतर 7:45 ही स्थानकावरती या ठिकाणी आलेली दिसून येत आहेत. त्यामुळे चाकरमान्याची जी आहेत त्या डब्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. वेळेवरती कामावरती कार्यालयात पोहोचण्यासाठी चाकरमाने जे आहेत ते शर्तीचे प्रयत्न करतात. जीव धोक्यात टाकून डब्याच्या दरवाज्याला लटकून या ठिकाणी जो आहे आपला प्रवास या ठिकाणी करताना दिसून येत आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी गर्दी जी आहे ती ठाणे स्टेशनवरती दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमाने असतील, प्रवासी असेल, यांना नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो. पहाटेच्या वेळेला कामाला जातानाच अशी मध्य रेल्वे विस्कळीत असली तर चाकरमान्याला मोठी तारेवरची कसरत कामाला जाण्यासाठी करावी लागते आणि त्याचंच एक चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. सुमित, बरोबर आहे, सर्वसामान्य प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.